जय मल्लानी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचं नमस्कार. असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडंट न्यूज पोर्टलचे संस्थापकाध्यक्ष अद्वैत चव्हाण, कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव एम व्ही हरणे, तसेच नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र चौधरी यांनी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाशजी जावडेकर यांना आपल्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या खोट्या संदेशाबाबत, तसेच आरएनआय नोंदणीचा आधार घेऊन वेबसाईट चालविणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून अशा लोकांची आरएनआय नोंदणी रद्द करण्याबाबतचं माहिती व प्रसारणमंत्री भारत सरकार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत आणि सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत हे पत्र पाठवण्यात आले. यात नमूद केल्यानुसार असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडंट न्यूज पोर्टल ही संस्था डिजिटल मीडिया काम क्षेत्रात काम करणारे पत्रकार यांच्यासाठी कार्यरत असणारी नोंदणीकृत संस्था आहे. महाराष्ट्र व राज्यभर देशात 3000 जास्त वेबसाईट न्यूज पोर्टल वेबसाईटचे पत्रकार प्रतिनिधी व संपादक हे संस्थेचे मानद सभासद आहेत. या संस्थेकडून सभासद फी म्हणून कोणतेही शुल्क आकारले जात नसून केवळ डिजिटल मीडियामध्ये कार्यरत असणारी व स्वतःची वेबसाईट असावी ही एकमात्र सभासद पात्रतेची अट आहे. संस्थेच्या व सर्व सभासदांच्या वेबसाईट पूर्वीचे उद्योग आधार UAM व आताचे उद्यम नोंदणी URN अंतर्गत नोंदणी केलेल्या आहेत. या संस्थेच्या सभासद असलेल्या कोणत्याही सदस्य वेब न्यूज पोर्टल वर फेक न्यूज प्रसिद्ध करीत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सोशल मीडियावर म्हणजेच व्हॉट्सअप आणि फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणीय प्रकाश जावडेकर यांच्या अनुने खोडसळ संदेश तयार करून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांवर कारवाई करण्यात येणार असल्याच्या अफवा या संदेशाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. अफवा पसरवण्यामागे काही तथाकथित लोकांच्या संघटना कार्यरत असून लोकांना खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे, बोगस पेपरना संरक्षण देणे असे काम केले जात असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले असून हे लोक माननीय नामदार प्रकाश जावडेकर यांच्या फोटोचा गैरवापर देखील करीत आहे. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशात डिजिटल मीडिया अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत असून याच डिजिटल मीडिया इंडियाची प्रेरणा घेऊन तालुका व जिल्हा पातळीवर अनेक पत्रकार स्वतःचे वेब न्यूज पोर्टल संचालन करीत आहेत. वेब न्यूज पोर्टलसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण पत्रकारांनी स्वतःची आर्थिक गुंतवणूक करून डिजिटल मीडिया वेबसाईट तयार करून घेतलेल्या आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या शासकीय योजना व अन्य माहिती तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. डिजिटल इंडियाचे फायदे व तोटे नागरिकांना ज्ञान होत असून ग्रामीण भागामध्ये डिजिटल मीडियाचे पत्रकारांबाबत लोकांमध्ये सन्माननीय भावना आहेत. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे, राजकीय पक्षांचा अजेंडा चालवणे, पत्रकारितेच्या नावावर खंडणी मागणे, खोट्या बातम्या प्रसिद्ध करून अनेकांची बदनामी करणे या सर्व बाबीला डिजिटल मीडियामुळे आळा बसलेला आहे. कारण डिजिटल मीडियामुळे कोणतीही बातमी लपून राहत नाही व ती तात्काळ लोकांपर्यंत पोहोचते. तथापि त्यामुळे काही तथाकथित खंडणीखोर खवळले असून डिजिटल मीडियाबाबत उलटसुलट संदेश आपल्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल करीत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडियाला कायदेशीररित्या नोंदणी आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या RPPE 2019 या बिलाचे असोसिएशन ऑफ डिजिटल मीडियामधील सर्व सदस्यांनी स्वागत करीत आहे. बोगस पत्रकारांवर कारवाई झालीच पाहिजे या मतावर संस्था ठाम असून जे पत्रकार केवळ कागदोपत्री त्यांचे साप्ताहिक दैनिक प्रसिद्ध करतात, केवळ शासकीय जाहिरात असेल तर त्या दिवशी पेपरचा अंक काढला जातो, आरएनआय केवळ प्रिंट काढण्यासाठी मान्यता देते, मात्र काही तथाकथित लोक आरएनआय नोंदणीचा वापर न्यूज वेबसाईटसाठी करीत आहे. ही गंभीर बाब असून महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या आरएनआय नोंदणीकृत असलेली वेबसाईट असल्याचे सांगून अनेक नवपत्रकार युवक युवतींना अधिकृत आरएनआय ओळखपत्र कार्डच्या नावाखाली पैसे उकळत असल्याच्या तक्रारी देखील संस्थेकडे प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व जाहिरातींमध्ये आपल्या प्रकाशजी जावडेकर यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आलेला आहे. आरएनआय वेबसाईटला प्रकाश जावडेकर म्हणजेच माननीय यांची मान्यता, मंत्रालयाची मान्यता असल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून करून दिशाभूल करणारे संदेश या ठिकाणी केले जात आहे. प्रभात न्यूज, वेलकम इंडिया या नावाने काही वर्तमान काळातील कात्रणांवर सहपला फोटो प्रसिद्ध करून सदर बातमीची फोटो कॉपी काढून फेसबुक आणि व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून डिजिटल मीडियाची बदनामी करण्याचा कट या मीडियाने रचलेला आहे. या संदर्भातलं निवेदन आज नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना नंदुरबार जिल्हा असोसिएशन ऑफ डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र चौधरी तसेच तालुकाध्यक्ष फारुख शेख यांनी दिलेले आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या संदर्भातली कारवाई करण्याची देखील यावेळी समर्थता दाखविली.
याबाबत सध्या कोरोना विषाणूमुळे प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया याचबरोबर डिजिटल मीडिया महाराष्ट्रातील राज्यातील ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत उत्कृष्टतेने कार्यरत असताना व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारले जात असताना व त्याचा फायदा लोकांना होत असताना अशा तथाकथित लोकांमुळे डिजिटल इंडिया मीडियाबाबत बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आणून देण्याचे यावेळी काम डिजिटल मीडियाने केलेले आहे. तर याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.